माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कार्यकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहे. सलग 50 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या कायदे मंडळात एकमेव नेते शरद पवार ठरलेत. सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणारे शरद पवार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता कायदे मंडळातील 50 निमित्ताने राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कार्यकिर्दीला 22 फेब्रुवारी 2017 रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे. सलग 50 वर्ष राज्याच्या व देशाच्या कायदे मंडळात कार्य केलेले खासदार शरदचंद्रजी पवार हे एकमेव नेते ठरले. मागील 50 वर्षात एकही दिवस असा नाही की ते विधिमंडळ अथवा संसदेचे सदस्य नव्हते. या 5 दशकांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले, अनेक प्रकल्प उभे राहिले. सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रस्थानी मानून आदरणीय पवार साहेबांनी सलग 50 वर्ष सातत्याने विविध कार्य सुरू ठेवले. आदरणीय पवार साहेबांचे हे कार्य व विचार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता साहेबांच्या कायदे मंडळातील 50 निमित्ताने राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने करण्यात आलंय अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष व उपक्रमाचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एक जेंडर इक्वालिटीजची लीडरशिप त्यांनी सातत्याने दाखवले. म्हणजे महिलांना आरक्षण दिलं, समान संधी मिळाली, पण त्याच्यातून एक मोठा सोशल चेंज होताना आज राज्यात सगळीकडे मला दिसतो. आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांना कुठल्या कुठल्या तरी लेवलला झालेलं आहे. म्हणजे फिल्म्स असतील, शेतीमाल असेल, खूप डायव्हर्स आहेत हे सगळे विषय खरं, पण त्या प्रत्येक समाजातल्या म्हणजे नवीन पिढी असेल, शेतकरी असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडून काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या लेवलला. आणि गंमत म्हणजे त्यांची अनेक वर्ष विरोधातही गेली आणि तेवढीच वर्ष सत्तेत गेली, त्याच्यामुळे दोन्हीचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यात पण खूप गंमत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा अँटी इस्टॅब्लिशमेंट लीडरशिप त्यांची खूप वर्ष राहिली. स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले निबंध आपल्या प्रशालेत व आपल्या शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करावे. निबंध केवळ स्वहस्त लिखितातच पाठवावा लागेल. निबंध लिहून पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या शाळेतच संबंधित शिक्षकाकडे जमा करावा. संबंधित शाळेकडून तो स्पर्धा संयोजकांकडे पाठवण्यात येईल. निबंध 800 ते 1000 शब्दांचा असावा. राज्यस्तरीय फेरी 12 येथे संपन्न होईल. राज्य फेरीतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ₹10,000 प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ₹7,000 प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ₹5,000 व प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक ₹3,000 प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह. सुवर्णगाथा 50 राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे देखील या उपक्रमा अंतर्गत आयोजन करण्यात आलं आहे. वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा 2 फेऱ्यांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालय 11वी 12वी व वरिष्ठ महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर अशा 2 गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे विषय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय फेरी कुशल समाज संघटक माननीय शरदचंद्रजी पवार, आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते माननीय शरदचंद्रजी पवार, आपत्ती निवारणाचा आदर्श माननीय शरद पवार असं असणार आहेत. वक्तृत्व स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पार पडणार आहे. वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे असणार आहेत. दूरदृष्टीचे जाणते नेतृत्व शरद पवार, संवादी व कार्यक्षम प्रशासक माननीय शरद पवार, कृषी पूरक व्यवसायाचे धोरण व उभारणी करणारे नेतृत्व माननीय शरद पवार. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन उपक्रमाच्या निमंत्रक प्रतिष्ठान कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.